नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनची सुरुवात महत्त्वाच्या बातमीने आपण करूया. नव्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नारायण राणे यांना स्थान देण्यात आलेलं असून त्यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच MSME मंत्रालयाची जबाबदारी दिली गेलेली आहे. हे मंत्रालय आधी नितीन गडकरींकडे होतं. मनसुख मांडवीय हे नवे आरोग्यमंत्री असतील, तर अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे. अश्विनी वैष्णव यांच्याकडे रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी दिली गेलेली आहे, तर धर्मेंद्र प्रधान हे नवे शिक्षण मंत्री असतील. रविशंकर प्रसाद यांचं माहिती आणि तंत्रज्ञान आणि दूरसंचार खातं अश्विनी वैष्णव यांच्याकडे दिलं गेलेलं आहे. विशेष म्हणजे मोदींच्या या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. कोणकोणत्या मंत्र्यांना कोणकोणतं मंत्रालय दिलं गेलेलं आहे त्यावर एक नजर टाकूया. नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं गेलेलं आहे. मनसुख मांडवीय नवे आरोग्यमंत्री असतील. अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालय दिलं गेलेलं आहे. पियुष गोयल यांच्याकडे आता टेक्सटाईल्स मिनिस्ट्रीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. अश्विनी वैष्णव नवे रेल्वे मंत्री असतील, तर धर्मेंद्र प्रधान यांच्याकडचं पेट्रोलियम मंत्रालय काढून घेतलं गेलं असून त्यांना आता शिक्षण मंत्री पदाचा कार्यभार दिला गेलेला आहे. ज्योतिरादित्य शिंदे नागरी उड्डाण मंत्री असतील, तर अनुराग ठाकूर हे आता क्रीडा मंत्री असतील. किरेन रिजिजू नवे कायदा मंत्री असतील. हरदीप सिंग पुरी यांच्याकडे आधी नागरी उड्डाण मंत्रालयाचा कार्यभार होता, ते आता पेट्रोलियम मंत्री असतील. पुरुषोत्तम रुपाला दुग्धविकास आणि मत्स्योत्पादन मंत्रालय त्यांना दिलं गेलेलं आहे. पशुपती पारस यांना अन्न प्रक्रिया मंत्रीपद दिलं गेलेलं आहे. गिरिराज सिंग आता केंद्रीय ग्राम विकास मंत्री असतील. भूपेंद्र यादव यांच्याकडे कामगार मंत्रालय दिलं गेलेलं आहे. आर के सिंग हे आता केंद्रीय ऊर्जा मंत्री असतील. कोणाला डच्चू मिळाला हे देखील आपण पाहतो आहोत. आरोग्यमंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांना वगळण्यात आलेलं आहे. रमेश पोखरियल निशांक यांना देखील मंत्रिमंडळातनं वगळलं गेलेलं आहे. प्रकाश जावडेकर हे सुद्धा आता मंत्रिमंडळात नसतील. रविशंकर प्रसाद हे देखील आता आपल्याला मंत्रिमंडळात दिसणार नाही आहेत. थावरचंद गेहलोत यांना देखील वगळलं गेलेलं आहे. संजय धोत्रे यांना देखील वगळण्यात आलेल्या मंत्र्यांमध्ये सदानंद गौडा यांचं देखील नाव आहे. सोबतच संतोष गंगवार यांना देखील डच्चू मिळालेला आहे. देवोश्री चौधरी देखील आता मंत्रिमंडळात नसतील. बाबुल सुप्रियो यांचं मंत्रिपद देखील काढून घेतलं गेलेलं आहे. प्रताप सारंगी यांचं देखील मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे. रतनलाल कटारिया हे देखील आता मंत्रिमंडळात नसणार आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश या मंत्रिमंडळ विस्तारात केला गेलेला आहे आणि यामध्ये राज्यातल्या 4 नव्या चेहऱ्यांचा मोदींच्या या कॅबिनेटमध्ये आता समावेश झालेला आहे. नारायण राणे यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यानंतर कपिल पाटील यांनी शपथ घेतली, तर औरंगाबादचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या डॉक्टर भारती पवार यांनाही मंत्रिपद दिलं गेलेलं आहे. राज्यातनं हे 4 नवे चेहरे आता मोदींच्या मंत्रिमंडळात दिसतील. राष्ट्रपतींनी सर्वात आधी नारायण राणेंना मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हे मंत्रालय यापूर्वी नितीन गडकरी यांच्याकडे होतं.
राणे 6 वेळा आमदार राहिलेले आहेत. राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर सिंधुदुर्गात राणे समर्थकांचा एकच जल्लोष दिसतोय. शपथविधीनंतर सिंधुदुर्गात राणे यांचे जे समर्थक आहेत, भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, हे मोठा जल्लोष करताना दिसले. नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय दिलं गेलेलं आहे. नारायण राणे कॅबिनेट मंत्री असणार आहेत. तर राज्यातले जे 3 इतर चेहरे ज्यांचा समावेश केला गेलेला आहे मंत्रिमंडळामध्ये, त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद असणार आहे. महाराष्ट्राचे विधिमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे आणि यांच्यामुळेच मी आज देशाच्या मंत्रिमंडळात माझा सहभाग होऊ शकला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली ते देतील ती जबाबदारी मी सांभाळीन. ते जे मार्गदर्शन करतील त्यांच्या आज्ञेप्रमाणे मी काम करेन आणि महाराष्ट्राला मंत्रिपद मिळाल्याने महाराष्ट्राला काम करताना नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन. काय समजत नाही ना, नियम माहीत नाही, घटना माहीत नाही म्हणून बोलतायत. जरा वाचा म्हणा भारतीय घटना कलम 16(4) आणि 15(4) जरा वाचाव. प्रकाश पडला तर पहा. नारायण राणेंनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर राणेंच्या कुटुंबियांनी एकच जल्लोष केला. राणेंच्या कुटुंबियांना नेमकं या संदर्भात काय वाटतं हे जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी. केंद्रीय मंत्री म्हणून नारायण राणे यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्या शपथविधी कार्यक्रमाला दिल्लीमध्ये पोहोचलेले नितेश राणे माझ्यासोबत आहेत. आपलं स्वागत आहे. ते आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे. ज्या पद्धतीनं आज चर्चा आहे महाराष्ट्रामध्ये की राणेंना एक मोठी जबाबदारी दिली, या जबाबदारीमुळे महाराष्ट्राला एक वेगळा विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण का राणे साहेबांच्या एकंदरीत महाराष्ट्रावर आणि प्रशासनावर असलेली पकड, महाराष्ट्राचा अभ्यास आणि महाराष्ट्र विधानसभेचं स्पीकरपद सोडलं तर प्रत्येक पदावर राणे साहेबांनी काम केलेलं आहे. मुख्यमंत्री सांभाळलेले आहेत, विविध मंत्री खाती सांभाळलेले आहेत, नगरसेवक च्या वरून मंत्रीपदापर्यंत गेलेले. म्हणून हा जो काय अनुभव आहे तो फार प्रदीर्घ अनुभव आहे, फार मोठा अनुभव आहे. आणि या अनुभवामुळे महाराष्ट्राचं आणि देशाचं आणि ज्या पद्धतीने मोदी साहेब देशाला एक महासत्तेच्या दिशेने घेऊन जात आहेत त्याला ह्याचा बळकटी मिळेल एवढा माझा ठाम विश्वास आहे. महाविकास आघाडीला कुठेतरी तडा द्यायचा म्हणून नारायण राणेंना मंत्रिपद दिलं अशी चर्चा आहे. असं तुम्ही बोलत असाल तर आमच्यासाठी कार्यकर्ता म्हणून माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. कारण का एका पक्षा 3 पक्षांना घेण्यासाठी एक राणेसाहेब सक्षम आहेत असं अगर तुम्ही म्हणत असतील तर एक कार्यकर्ता आणि मुलगा म्हणून माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की आम्हाला महाविकास आघाडी एक सरकार म्हणून ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रावर अन्याय करते ते अन्याय थांबवण्यासाठी राणेसाहेबांचं हे मंत्रिपद किंवा राणेसाहेबांना दिलेली ही ताकद आम्हाला निश्चित पद्धतीने कामाला येईल असं एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी म्हणेन. नवी मुंबई, मुंबई आणि कोकण या संपूर्ण भागामध्ये भारतीय जनता पक्षाचं प्राबल्य वाढावं यासाठी हे मंत्रिपद दिलंय. तुम्ही फक्त मुंबई, नवी मुंबई, कोकण का समजता? माझ्या मागे बघितलं तर आमचे सांगलीचे कार्यकर्ते आहेत, आमच्या सोलापूरचे कार्यकर्ते आहेत, धुळ्यावरून का फोन करतायत, मराठवाड्यात. राणेसाहेबांची प्रतिमा ही फक्त कोकणपुरते नाही, पुरं महाराष्ट्रावर आहे. महाराष्ट्रावर पकड असलेला, महाराष्ट्राची जाण असलेला, प्रत्येक समाजाला न्याय देणारा एक वेगळा नेता म्हणून, आक्रमक नेता म्हणून राणेसाहेबांची एक छबी आहे. राणेसाहेबांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत कार्यकर्त्यांना उभं केलं आहे आणि आज भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख नेता म्हणून मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जिथे जिथे भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह असेल तिथे राणेसाहेबांचं योगदान फार मोठं असेल एवढं मी तुम्हाला विश्वासाने सांगतो. शिवसेनेला यापूर्वी सर्वांनी अनुभवलंय कोकण म्हणजे शिवसेना हे समीकरण आहे ते कायम राहिलं अशी टीका विनायक राऊत यांनी केलेली आहे. कोणाच्याही मंत्रिपदामुळे त्यामध्ये काहीही फरक पडणार नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळाचा विस्तार करणं ही आता गरज आहे.
तर खूप पदं रिक्त आहेत आणि असलेल्या थोड्या मंत्र्यांवर एवढा मोठा जो भार पडतो आहे त्या अनुषंगाने ते योग्य ते कामकाज करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार करणं हे क्रमप्राप्त आहे। आता ते करत असताना शिवसेनेचा विचार करून एखाद्याची वर्णी लागत असेल हे शिवसेनेचं मोठेपण आहे, परंतु ज्यांना कोणाला करत असतील त्यांनी शिवसेनेची टक्कर देण्याची भाषा कधी करू नये। यापूर्वीची शिवसेना त्यांनी अनुभवली, आताची शिवसेना अनुभवली, कोकण म्हणजे शिवसेना। हे शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी यासंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया। भारतीय जनता पक्षाने त्यांना त्यांच्या याच्याप्रमाणे जे काय केलेलं असेल ते केंद्रामध्ये मंत्रीपद म्हणून आज आम्ही सुद्धा ते वाचलं, बघू येणाऱ्या काळामध्ये काय करतायत, कशा रीतीने जनतेला देशाला काय सेवा देत आहे ते कळेल आपल्याला। हा राजकीय अशा प्रकारचं हे म्हणत असाल तर काय शह वगैरे अशातला काय भाग नाही आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आहे, शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्र राज्याचा जो काही प्रगतीपथावर महाराष्ट्र घेऊन जायचा किंवा पुरोगामी महाराष्ट्र जे आहे ते व्यवस्थितरित्या चांगल्या रीतीने महाविकास आघाडीचं सरकार करत आहे। त्या ह्याच्यामध्ये शह आणि या गोष्टी अशा रीतीने कोण त्याचा विचार करत असेल तर ते चुकीचं आहे। राज्यासह देशाचा विकास करण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी म्हटलंय। त्यांच्याशी यासंदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत लीलाराम दास यांनी। पाच तारखेला राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोषजींचा मला फोन आला, त्यांनी सांगितलं काल शाम तक दिल्ली पोहोचो, दिल्ली पोहोच के मुझे फोन कर। मी दिल्लीला आलो दुसऱ्या दिवशी, साधारणतः 12:30 मी दिल्लीला लँड झालो। नंतर मग मी 4:00 त्यांना फोन केला, परंतु माझं त्यांचं कम्युनिकेशन होत नव्हतं त्यामुळे प्रेशर वाढत होतं। पण रात्री उशिरा त्यांचं माझं फोनवर बोलणं, नाव सुरू होतं तुमचं, खूप चर्चा सुरू होती नावाची, नाव पत्रकारांनी शोध लावलेला, मी तर कोणाला सांगितलंच नव्हतं, मी सिंगल प्रतिक्रिया कोणाला दिली नाही, पत्रकारांनी ते चालवलं होतं। त्यांनी असं माझ्या नावाने चालवलं की मला दिल्लीला बोलवलेलं आहे, अशा प्रकारे चालवलं गेलं। तर प्रधानमंत्र्यांकडनंही त्यांच्या निवासस्थानातून फोन आला, आपको यहाँ पे चाय पे बुलाया है, आणि मग तिकडे पोचलो। तो ज्या ही जी वेळ होती 10:45 पासून ती तिथं पोचेपर्यंतची, ती इतका आनंद झाला होता की असं वाटत होतं की कधी तिकडे एकदा जर पोचतो, इतका आनंद झाला होता, कारण ते कन्फर्मेशन होतं। कार्यकर्त्यांना जेव्हा मेसेज पोहोचला आणि कळलं की ठाण्यातून पहिल्यांदा तुम्हाला केंद्रीय मंत्री बनवत आहे, काय वाटतं की आता काय करण्याची गरज आहे ठाणे आणि भुईंड? कार्यकर्ते पोचले मला माहितच नाही। मला जेव्हा मी प्रधानमंत्र्यांच्या कडे जात होतो तेव्हा मला माझा पीए बोलला की साहेब कार्यकर्ते खूप आलेले आहेत, मग तिकडनं आल्यावर मी त्याला सांगितलं की फोन कर सगळ्यांना बोलो इकडे, मग त्यांनी बोलवलं। आता मला फक्त मतदारसंघ बघायचा नाही आहे, पूर्वी मी जेव्हा खासदार होतो तेव्हा मी मतदारसंघापुरती मर्यादित होतो, आता वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जी जबाबदारी मिळालेली ती जबाबदारी निश्चितपणाने आपल्याला महाराष्ट्रासाठी देशासाठी काय करता येईल याचा निश्चितपणाने विचार करून ते योगदान देता येईल। महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं खूप आता आंदोलन सुरू आहे आणि तुमच्याकडे एक ओबीसी नेते म्हणून बघितलं जातं आणि ओबीसी नेत्यां म्हणून तुम्हाला एक जबाबदारी देण्यात आली आहे, कुठेतरी न्याय मिळावा ओबीसींना आणि राज्यातील महाविकास आघाडीला एक ज्या पद्धतीनं एक प्रश्नचिन्ह उपस्थित करता येईल त्याच्यासमोर, त्यासाठी तुम्हाला ओबीसी मंत्री बनवला अशी चर्चा आहे। बघा, देशाचे प्रधानमंत्री हे कधी जातीपातीचं राजकारण करत नाही आणि तसा विचार करत नाही। मी जरी ओबीसी असलो तरी मला ओबीसींच्यासाठी काय करायला पाहिजे याच्यासाठी मंत्री बनवलेलं नाही आहे। प्रधानमंत्र्यांनी सगळ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की आज जो टीम मेरी यहाँ पे मैं करणे वाला हूँ हरेक के पास अनुभव आहे, म्हणजे प्रत्येकाकडे अनुभव आहे आणि त्या अनुभवाचा फायदा होऊन चांगलं काम करता यावं याच्यासाठी तुम्ही योगदान द्या, अशा प्रकारची भावना त्यांनी व्यक्त केली। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नव्या रचनेमध्ये डॉक्टर भारती पवार या राज्यातनं मंत्रिपद मिळालेल्या एकमेव महिला मंत्री आहेत। आदिवासी क्षेत्रासाठी विकास करता यावा म्हणून ही जबाबदारी देण्यात आल्याचं मत केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी व्यक्त केलेलं आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीलाराम दास यांनी। दिंडोरीमधून आपल्याला प्रतिनिधित्व मिळालं, त्यानंतर पहिल्याच टप्प्यामध्ये आपण मंत्री झाला, काय अपेक्षा आहेत आता लोकसभा मतदारसंघातल्या तुमच्या लोकांच्या?
नाही, सगळ्यात आधी तर मी नक्कीच माझ्यावर विश्वास टाकून इथपर्यंत निवडून दिलं त्या माझ्या पूर्ण मतदारसंघाचे, माझ्या जिल्ह्याचे मनापासून मी त्यांचे आशीर्वाद होते म्हणून मी इथपर्यंत आली, त्यांचे तर नक्कीच आभार मानेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी असतील, गृहमंत्री अमितभाई शहा आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजी आहेत, गडकरी साहेब आमचे मार्गदर्शक आहेत, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, माननीय चंद्रकांत दादा आणि सगळीच टीम, म्हणजे सगळ्यांचेच मला वाटतं मार्गदर्शन असेल, माझ्या जिल्ह्यातले भाजपचे पदाधिकारी असतील, आमचे सगळे कार्यकर्ते आणि सगळ्याच, म्हणजे ज्ञातज्ञात इतक्या शक्ती असतात की त्या शक्तींमुळे, कदाचित त्या आशीर्वादांमुळे मला वाटतं आज मी इथे उभी आहे. आणि मला नक्कीच एवढंच सांगायला आवडेल की मोदीजींना जे अपेक्षित आहे, जे अंत्योदयपर्यंतचा विकास असेल, ज्या तळागाळापर्यंत पोहोचून गोरगरीब लोकांपर्यंत ज्या विकासाच्या योजना असतील, मला वाटतं त्याच्यावर फोकस करून काम करणं अपेक्षित आहे. आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली माझाही तोच प्रयास असेल आणि ही मोठी जबाबदारी आहे. मी खूप आभार व्यक्त करते, म्हणजे आज शब्द नाही आहे, जेव्हा मला समजलं तेव्हा तर मी खरं तर रडायला लागली होती की नेमकं काय आहे. काय वाटतं आदिवासी क्षेत्रासाठी कशा पद्धतीनं योजना राबवता येईल की काय तुमच्या डोक्यात योजना आहेत? नाही, मला वाटतं आजच्या याच्यामध्ये सगळाच विचार करता, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक विभागा वाईज, रिजन वाईज असेल, कास्ट वाईज, तुम्ही म्हणतात तसं नक्कीच आदिवासी सोशल इंजिनिअरिंग आदिवासी बहुल भाग आहे राज्यामधला आपला. आणि मला वाटतं बऱ्याच उत्तर महाराष्ट्रात आमचे जिल्हे आहेत की जिथे आदिवासी आमच्या बांधवांचं प्रमाण आहे. या समाजाला आमचा आज हा गौरव आहे की एक मी आदिवासी समाजाची मुलगी आज इथे काम करते. नवी दिल्ली रमाशंकर सह प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत. पुढची महत्वाची बातमी बघूया. भाजपची साथ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलेल्या एकनाथ खडसेंना मोठा झटका बसलेला आहे. जावई गिरीश चौधरी यांच्या अटकेनंतर एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. खडसे यांना सकाळी 11 वाजता हजर राहण्यास सांगितलेलं आहे. या अगोदर जानेवारी महिन्यात या प्रकरणात ईडीनं खडसेंची चौकशी केलेली होती. तब्येत बिघडल्यानं एकनाथ खडसे यांची आजची पत्रकार परिषद रद्द झाल्याचं समजत आहे. मात्र एकंदरीतच या सगळ्या घडामोडींमुळे एकनाथ खडसे यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे की काय, अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. पुण्यातल्या भोसरी जमीन खरेदी गैरव्यवहार प्रकरणी ईडीच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्यासाठी एकनाथ खडसे यांना ईडीनं समन्स बजावलेला आहे. आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सागर, एकीकडे आपण पाहतो ईडीनं चौकशीसाठी एकनाथ खडसेंना हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे. आज सकाळी 11 वाजता हजर राहण्याचं हे समन्स आहे. पण एकनाथ खडसे पत्रकार परिषद त्याआधी घेणार होते आणि ही पत्रकार परिषद आता रद्द झाल्याची माहिती मिळते. सागर, नेमक्या काय घडामोडी घडतायत? अजिंक्य, काल संध्याकाळी समोर बातमी आली होती की एकनाथ खडसे यांना आज ईडी समोर हजर व्हावं लागणार आहे. अर्थात त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून, तसंच त्यांचे प्रसार माध्यमांचे जे काम पाहतात त्या लोकांकडून, सर्व प्रसार माध्यमांच्या लोकप्रतिनिधींना निरोप देण्यात आले होते की सकाळी 11 वाजता एकनाथ खडसे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये पत्रकार परिषद असणार आहे. पण मुळात त्यांना ईडीचं समन्स 11 वाजता हजर राहण्याचं आहे आणि त्याचवेळी प्रसार माध्यमांशी एकनाथ खडसे बोलणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण रात्री उशिरा 11:30 परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाकडून निरोप देण्यात आला होता की एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषद जी नियोजित आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. मग या नेमकं मागचं कारण काय हे स्पष्ट त्यामध्ये केलं गेलं नाही या, पण त्याच्या प्रकृतीचं कारण सांगितलं जात आहे. यावरूनच जवळपास स्पष्ट होतं की खडसे आज देखील प्रकृतीचं कारण देत ईडी समोर हजर राहण्याची शक्यता कमी आहे. पण यापूर्वी देखील ज्यावेळेस साधारणतः जानेवारी मध्ये एकनाथ खडसे यांना बोलवण्यात आलं होतं, पण त्यावेळेस देखील कोरोनाची लाट मोठ्या प्रमाणात होती, अनेक ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते, त्यामुळे खडसे यांनी स्वतः हजर राहण्यास हरकत घेतली होती. त्यांच्या वयोमानाचा दाखला, त्यांना असणारे वेगवेगळे आजार, याचं कारण त्यांनी त्यांच्या त्यावेळेस लेखी पत्रामध्ये उल्लेख केला होता. कालांतराने त्यांना स्वतःला त्याची लागण झाली, त्यामुळे 14 ते 15 दिवस परत टाळले गेले होता. पण आता मात्र समज दिल्यानंतर एकनाथ खडसे आज काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. एका बाजूला स्वतःची नियोजित पत्रकार परिषद केली, नियोजित केलेली रद्द करतायत, दुसरीकडे 11 वाजता असताना ईडीचं समन्स आहे. अशा परिस्थितीमध्ये खडसे यांना स्वतः हजर राहावं लागेल असं सांगितलं जात. यापूर्वीच
दोन दिवसापूर्वी त्यांचे जावई यांना थेट अटक करण्यात आलेली आहे. बरोबर. भोसरी या प्रकरणाच्या संदर्भामध्ये लँडच्या आता नेमकं या प्रकरणामध्ये स्वतः खडसे ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे जे प्रकरण घडलेलं आहे त्यावेळेस महसूल मंत्री होते. कॅबिनेट दर्जा मोठा होता त्यांचा मंत्रिपदाचा आणि या सगळ्यावरनं प्रचंड मोठे आरोप त्यांच्यावर झालेले आहेत. त्यामुळे आता खडसेंना नेमकं खुलासा द्यायला स्वतः हजर राहतात का हे पाहणं राहील. दुसरं की परत एकदा इतर काही आरोग्याचं कारण ते वकिलांमार्फत काही निरोप पाठवतायत का अशी शक्यता वर्तवून जात आहे. अजिंक्य सागर मात्र एकीकडे आपण मगाशी जसं म्हणालात त्यांच्या जावयाला अटक केलेली होती ईडीनं आर्थिक गैरव्यवहार जे झाले असा आरोप होता त्या दृष्टीनं आणि भोसरी जमीन खरेदी प्रकरणाबद्दल हे ही सगळी कारवाई झालेली होती. आता ही कारवाई झाल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढतील असं सातत्यानं बोललं गेलं होतं आणि ईडीनं ज्या पद्धतीनं समन्स पाठवलं त्यानंतर आता एकनाथ खडसे यांना कदाचित अनेक प्रश्नांना उत्तरं ईडीच्या द्यावी लागणार आहेत. चौकशी त्यांची कसून केली जाणार असल्याचंच दिसत आहे. या सगळ्यावरनं आपण सातत्यानं पाहतो आहोत राजकारण रंगलं होतं आरोप प्रत्यारोप झालेले होते. सागर त्या सगळ्याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य खरं आहे कारण की आपणास माहित आहे की ज्यावेळेस भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि खडसे हे महसूल मंत्री होते. त्यानंतर खडसे यांच्या कुटुंबियांच्या नावे ती जमीन जी एमआयडीसी मधील भोसरी एमआयडीसीतील हा प्लॉट आहे ती खरेदी झाला आणि त्यानंतर हे या प्रकरणावरनं काही स्थानिक लोक न्यायालयामध्ये गेले खडसे यांच्या विरोधात. अर्थात यावरनं अँटी करप्शननी चौकशी केली. कालांतराने फडणवीस यांचं सरकार जाण्यापूर्वी खडसे यांना एसीबीची क्लीन चीट सुद्धा देण्यात गेली होती या प्रकरणाची. पण विषय आर्थिक स्वरूपातला मोठा असल्याने अर्थात ईडीकडे देखील या संदर्भात काही जणांनी तक्रारी केल्या होत्या आणि त्याची नेमके हे पैसे आले कुठून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भूखंड खरेदी करण्यासाठी. खडसे यांच्या कुटुंबियांचे आर्थिक व्यवहारांची तपासणी यातून सुरू झाली. त्यामध्ये त्यांचे जावई यांच्याकडनं काही चुकीचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं समोर आल्याने त्यांना चौकशीला बोलवण्यात आलं होतं आणि त्यामध्ये स्वतः ते कुठे ना कुठेतरी ईडीच्या अधिकाऱ्यांना दोषी दिसत आहेत. यामुळेच त्यांनी त्यांना अरेस्ट दाखवलेलं. त्यानंतर पुढची जी काही प्रक्रिया आहे ती झालेलीच आहे. अर्थात या संपूर्ण प्रकरणामध्ये खडसे हे मेन पदावर असताना त्यांनी स्वतःच्या दालनामध्ये बैठक घेऊन त्या संदर्भात काही आदेश निर्गमित केले होते. त्यानंतर वेगवेगळे आरोप झाले होते. पैशांचे व्यवहार मोठ्या प्रमाणात झाले होते. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकरण घडल्यानंतर खडसे हे यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी जळगाव महापालिकेचं मोठं राजकीय नाट्य घडलेलं आहे. बरोबर. जळगावमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. स्वतः खडसेंच्या जो सूनबाई आहेत खासदार रक्षा खडसे या देखील सोशल मीडियावर भाजपच्या केंद्रस्थानी असणाऱ्या नेत्यांवर फार मोठ्या प्रमाणात टीका करतायत. ओबीसी नेतृत्वाला डावललं जात आहे असे वारंवार जे टीका येत आहेत याचंच नेमकं कारण असं आहे की खडसेंना देण्यात आलेल्या ईडीच्या नोटिसा त्यामध्ये असणारे गैरव्यवहार यावरनं खडसेंची होणारी चौकशी. आपणास माहित आहे की खडसे उत्तर महाराष्ट्रामध्ये स्वतःचं प्रबल प्राबल्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला आता ते तिथे मोठं गुरु पाहत आहे आणि असं परिस्थितीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा एक संघर्ष आहे. एकंदरीतच सागर या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत ते पाहता एकनाथ खडसे यांच्या अडचणी येत्या काळात आणखी वाढू शकतात की काय अशी जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सागर धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल. या महत्वाच्या बातमीचे अपडेट्स आपण बघणारच आहोत. इतरही काही महत्वाच्या बातम्यात आपल्याला बघायच्या आहेत. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर या बातम्या बघूया. बघत राहा नमस्ते महाराष्ट्र. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी काल न्यूज 18 लोकमतला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासह इतरही अनेक विषयांवर आपली परखड भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आपण मराठा समाजाचे नेते म्हणून पुढे येत आहे किंवा सर्वच मराठा समाज आपल्याला केवळ मराठा या चौकटीत बांधण्याचा प्रयत्न करतोय. मात्र आपण बहुजनांचे नेते आहात असं वारंवार सांगताय. मात्र इतर राजकीय पक्षातले नेते हे आता आपल्याला एक लोगो लावण्याचा प्रयत्न करतात केवळ मराठ्यांचे नेते म्हणून. तर याचा सामना पुढच्या काळात तुम्हाला कसा करावा लागेल काय वाटतं? नाही मोठी चॅलेंज आहे ती. म्हणजे पहिल्यांदा मी परवा बाळासाहेब आंबेडकरांना भेटलो प्रकाश आंबेडकरांना. माझं फोनवर छगन भुजबळांशी संभाषण झालं. ते पूर्वी हे लोक माझ्याशी बोलायला दचकत होते की
की हे नुसतं मराठा मराठा करायला लागलेत, पण आत्ता त्यांना विश्वास बसला आहे की हे हो हे बाबा बहुजन समाजाचं ह्यांचं व्यक्तिमत्व आहे, हे काय समाजाला जोडण्याचं काम करायला लागलेत. पण त्याला मी जसं म्हटलं ह्याला 13-14 वर्ष गेले हे करायला, पण हे कुठे दुरुस्त होणं गरजेचं आहे. म्हणून माझी सगळ्यांना आशुतोषजी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती हीच राहणार आहे की चला अजून वेळ गेली नाही आहे, आपण ह्या चौकटीतून बाहेर पडूया. आणि त्यावेळीसुद्धा मी परवा ज्यावेळी आलो सगळ्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना का भेटलो आणि त्यांना हेच सांगितलं की हा गरीब मराठा समाज आहे, ह्याच्यासाठी आपण शेवटचा लढा देऊ. जेव्हा आंदोलनाची हाक देता तेव्हा तर सरकारला त्याची दखल घ्यावीच लागते, पण जेव्हा तुम्ही मूक मोर्चा करता गप्प असता तेव्हा सुद्धा त्याच्या आवाजानं सरकार हलतं, ह्याच्या मागचं गमत काय, ह्या ताकदीच्या मागचं गमत? मला वाटतं या छत्रपती घराण्यात जन्म माझा जो झाला आहे आणि शिवशाहूंचा वंशज हे त्याला सपोर्टिंग आहे. आणि कारण काय समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्यात, मी म्हटलं म्हणजे आणि परत त्यांना 58 मोर्चे काढले तर रस्त्यावर आलेत ते, परत त्यांना एकदा त्या रस्त्यावर आणायचं का? समाजाला किती वर्ष वेठीस धरायचं? आपण स्वातंत्र्याच्या नंतर आता वेठीस धरलं आहे, आता वेळ आमची आहे, लोकप्रतिनिधीची आहे, मी पब्लिक सर्वंट आहे. अश्वतुजी 2 लाख रुपये पगार घेतो मी राज्यसभेचा खासदार म्हणून, राज्यसभेचा खासदार म्हणून, तर तीच जबाबदारी आहे सगळ्या पब्लिक सर्वंटची, म्हणजे आमदारांची आणि सगळ्या खासदारांची. निदान मराठा खासदार तरी एकत्र येतील असं वाटतं? नाही, मराठा खासदार का, सगळ्यांनीच एकत्र याल. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीची ही महत्त्वाची बातमी आहे. कोविड मुक्त क्षेत्रातल्या शाळा आता सुरू होणार असल्याचं समजतं आहे. शाळा सुरू करायला राज्य सरकारनं मान्यता दिलेली आहे. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेलाय. जर गावामध्ये महिनाभर एकही रुग्ण नसेल तर त्या गावातील शाळा आता सुरू होणार आहेत. शाळेमध्ये सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं हे बंधनकारकच असेल. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारनं हा निर्णय घेतल्याचं समजतंय. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. सुस्मिता, एक अतिशय महत्वाचा मोठा निर्णय राज्य सरकारनं हा घेतलेला आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? खरं तर शाळा सुरू करत असताना एकूणच कोरोनाचे निर्बंध हे फार महत्वाचे आहेत. या निर्बंधांमध्ये यापूर्वी सुद्धा स्पष्टीकरण देण्यात आलं होतं की ऑनलाईन शिक्षण कुठेही बंद होणार नाहीये. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी आहे किंवा एकही रुग्ण नाही अशा भागांमधल्या शाळा लहान मुलांसाठी सुरू होणार आहेत. आणि त्यातही विद्यार्थ्यांना जेव्हा तुम्ही शाळेत प्रवेश द्याल तेव्हा एका बाकावरती एक विद्यार्थी असला पाहिजे, 6 फुटाचं अंतर 2 बाकांमध्ये असलं पाहिजे, जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी एका वर्गामध्ये असू शकणार आहेत, आणि विद्यार्थ्यांना शाळेमध्ये मास्क वापरणं हे बंधनकारक असणार आहे. सॅनिटायझर शिक्षकांनी मुलांना देणं गरजेचं आहे. हात वारंवार स्वच्छ धुतले पाहिजेत. आणि कोरोना सदृश्य कोणतीही लक्षणं जर विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांमध्ये घरी कोणाला जाणवली तर विद्यार्थ्यांना घरी पाठवायचं नाहीये, त्यांची चाचणी करणं बंधनकारक असणार आहे. आणि या शाळेतील शिक्षकांनी यासाठीचं लक्ष देणं गरजेचं असणार आहे. एकूणच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर सुद्धा टाळायचा आहे. याचाच अर्थ असा की जर शिक्षकांना शाळेत यायचं असेल तर त्यांना सुद्धा एसटी महामंडळाच्या बसेस असतील किंवा पर्यायी व्यवस्था शाळेच्या प्रशासनाकडनं करणं गरजेचं असणार आहे. आणि या मार्गदर्शक सूचना हा सुरक्षाविषयक उपाययोजना कालच राज्य सरकारनं पारित केलेल्या आहेत, त्या स्पष्ट केलेल्या आहेत. आणि लवकरच काही ठिकाणी या शाळा जरी सुरू होत असतील तरी दुसऱ्या लाटेची शक्यता जी वर्तवण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचं अनेक अहवालातून स्पष्ट झालेलं होतं, त्यानंतर हा अशा पद्धतीच्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. आणि पहिल्या टप्प्यामध्ये केवळ 8वी ते 12वी या वर्गांसाठीच या शाळा सुरू होणार आहेत. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. यंदाचा गणेशोत्सव निर्बंधांशिवाय निर्विघ्नपणे पार पडावा या मागणीसाठी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती, मूर्तिकार, शिवसेना नेते आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्याचं निवेदन शिवसेनेचे नेते सुभाष देसाई आणि अनिल देसाई यांना दिलंय. या बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात येणार असून
पुढच्या आठवड्याभरामध्ये या अहवालावर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर आणि शिवसेनेचे नेते अनिल देसाई यांनी दिलेली आहे. आमच्या मंडळाने जे काही आता जी काही मंडळ होती त्यांनी मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एक उंच मूर्तीची मागणी आहे त्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने संपूर्णपणे संवेदनाशीलशील राहून गणेशोत्सव बायोबल पद्धतीने सुरक्षा म्हणजे आरोग्य सुरक्षा कवच या पद्धतीने सादरीकरणाचा मानस ठेवलेला आहे. अतिशय या मुंबई शहरामध्ये संवेदनाक्षम राहून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येणार या उद्देशाने संपूर्णपणे आरोग्य सुरक्षा कवच मंडळ ठेवतील अशा पद्धतीने उत्सव साजरी करतील असा शब्द या ठिकाणी दिलेला आहे. आजच्या बैठकीत विशेष म्हणजे मूर्तीची उंचीबाबत शिथिलता आणावी हा मुख्य मुद्दा होता आणि त्याबाबत समन्वय समितीकडून लिगली काही जस्टिफिकेशन दिलं गेलं. त्याचबरोबर काही मंडळाकडून ज्या काही त्याबाबतचं जस्टिफिकेशन आलं होतं ते आजच्या बैठकीत आम्ही समन्वय समिती आणि उपनगर समन्वय समितीच्या वतीने माननीय सुभाष देसाईनं सांगितलं आणि त्याप्रमाणे त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची बैठक आम्ही घेऊ. आता आपल्याला येणारी तिसरी लाट ही कशा पद्धतीने असेल ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने आरोग्य सेवा तर आपण उभी केलेली आहे, टास्क फोर्स आपली उभी झालेली आहे आणि ह्या मुंबईमध्ये असलेल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या लोकांना ह्या तिसऱ्या लाटेचा त्रास होऊ नये किंवा झाला तर त्याला आरोग्य सेवा पटकन मिळावी ह्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण ही सगळी तयारी केलेली आहे. जे काही तज्ज्ञ मंडळी सांगतात की अशा पद्धतीने त्रास होईल तर तशा पद्धतीने सुद्धा आपण तयारी केली आहे. यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी आपण बघूया. कोरोना जरी होऊन गेला तरी काळजी घेणं गरजेचं असणार आहे कारण अनेक आजारांचा कदाचित सामना करावा लागू शकतो अशी शक्यता आता व्यक्त करण्यात आलेली आहे. लहान मुलं आणि प्रौढांना आजार होऊ शकतात, लहान मुलांच्या पायांना आजार होऊ शकतात, मोठ्यांच्या पायांना गँग्रीनचा धोका उद्भवू शकतो. कोरोना होऊन गेल्यानंतर सुद्धा अनेक आजारांनी लोक ग्रस्त होत आहेत आणि याबद्दलचा जो धोका आहे तो देखील आता वर्तवण्यात आलेला आहे. घाबरण्याची गरज नाही पण काळजी घेण्याची मात्र गरज असल्याचं मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे. नुसत्या जीवघेण्या बुरशीची लागणच नाही तर इतर जीवघेण्या आजारांचाही सामना कोरोना होऊन गेलेल्यांना करावा लागू शकतो. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत या आजारांची यादी देत आहोत. आमचा प्रयत्न कुणालाही घाबरवण्याचा नाही पण किमान तुम्ही याबद्दल सजग असावं, सतर्क असावं ही अपेक्षा आहे. मुंबईतल्या सगळ्यात भरोशाच्या आणि मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असलेल्या KEM रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांशी या संदर्भात आम्ही एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे. नेमकं अजून काय करायला हवं, कोणकोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यायला हवी याबद्दलची ही एक्सक्लुझिव्ह बातचीत आहे. पाहूया नेमकं त्यांचं या संदर्भातलं काय मत आहे ते. कोविड होऊन गेल्यानंतर ही अनेक व्याधी किंवा अनेक रोग जडू शकतात. हे नेमक्या व्याधी कोणकोणत्या प्रकारच्या आहेत आणि कोणती काळजी घेतली पाहिजे या संदर्भात बोलण्यासाठी डॉक्टर हेमंत देशमुख आहेत आपल्या बरोबर. तेच सांगतील कारण सातत्यानं क्रिटिकल पेशंट मॅनेजमेंट करत असताना कोणकोणत्या प्रकारचे त्रास उद्भवू शकतात याची साधारणतः एक लिस्टच त्यांच्याकडे आहे आणि त्यावर कसं डील करायचं हेही रुग्णालयानं ठरवलंय. त्यामुळे थेट त्यांच्याकडे जाणून घेऊया. देशमुख सर, पोस्ट कोविड म्हणजे एकदा कोविड होऊन गेलं की अरे बाबा झालं आता आपण सुटलोय असं म्हणता नाही येत आहे अशी स्थिती आहे. कोविड व्हर्जन 1 येऊन गेला, कोविड व्हर्जन 2 म्हणजे पहिली लाट झाली, दुसरी लाट झाली, पण याचे जे आफ्टर इफेक्ट्स आहेत कोविड आजाराचे ते बऱ्याच वेळा कॉम्प्लिकेटेड करून आलेले आहेत आणि आपण हे जे रुग्ण बघितले आहेत पोस्ट कोविडच्या काळामध्ये त्या बऱ्याचशा रुग्णांना रक्तवाहिनीमध्ये गुठळी निर्माण झाली म्हणून उद्भवलेले आहेत. आता आपण जेव्हा रक्तवाहिनी म्हणतो तेव्हा एक तर त्यात रोहिणी असते आणि एक नीला असते. नीला ही ब्लड सिस्टम अशी आहे की थोडी स्टॅग्नंट असते, थोडी लो फ्लो असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये क्लॉट्स होणं जास्त संभाव्य होतं. आणि रोहिणीमध्ये जेव्हा क्लॉट होतो किंवा रोहिणीमध्ये जेव्हा
रक्त पातळ होत नाही पण घट्ट होऊन जातं तर त्याचे दुष्परिणाम वेगळे असतात. तर या दुष्परिणामांमध्ये म्हणजे कोविडच्या रक्तवाहिनीमध्ये क्लॉट झालेले आहेत आणि एस्पेशली रोहिणीमध्ये, तेव्हा आपल्याला दोन तीन आजार प्रामुख्याने आठवतात. एक तर म्हणजे पक्षघात होतो, म्हणजे पॅरालिसिस किंवा स्ट्रोक येतो, त्यात मेंदूची रक्तवाहिनी बंद होऊन जाते. दुसरा मेजर आजार आपण बघितला आहे की आपल्याला रुग्णाला हार्ट अटॅक होतो. हार्ट अटॅक होणं म्हणजे सुद्धा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये म्हणजे हृदयाच्या रोहिणीमध्ये क्लॉट्स होतं. आता तिसरा आजाराचा प्रकार रोहिणीमध्ये जेव्हा क्लॉट होतो तो पायाच्या रक्तवाहिनीमध्ये, तेव्हा आपल्याला कुठल्याही रुग्णाला जेव्हा कोविड झालेला असतो त्याची प्रतिकार शक्ती कमी झालेली असते, त्याची रक्तवाहिनी पूर्ण रक्तानी क्लॉट्सनी भरलेली असते, तेव्हा त्याला गँग्रीन होतं. तर हे तिन्ही जे आजार आहेत, स्ट्रोक येणं किंवा हार्ट अटॅक येणं किंवा गँग्रीन होणं, हे लोकल मॅनिफेस्टेशन आहेत फक्त रोहिणीमध्ये क्लॉट झाल्यामुळे. गँग्रीनचे पण पेशंट पोस्ट कोविड येऊन गेले आहेत. बरोबर. आपल्याकडे साधारण 2020 मध्ये पहिल्या लाटेनंतर साधारण 6 ते 8 रुग्ण येऊन गेले ज्यांचे पाय आपल्याला गँग्रीनने जास्त व्यतीत झाले होते, आणि त्यानंतर आपण त्यांची अँजिओप्लास्टी करून ऍटलीस्ट 3 जणांचा पाय वाचवला. 1 जणांना जास्त इन्फेक्शन असल्यामुळे, सिस्टमिक इन्फेक्शन असल्यामुळे वाचवू शकलो नाही पाय, म्हणजे अँप्युटेशन करायला लागलं. पण साधारण 6 पेशंटची आपण अँजिओप्लास्टी करण्याचा प्रयत्न केला. मुख्य मेंदू पक्षाघात होणं किंवा गँग्रीन होणं, हार्ट अटॅक येणं, या व्यतिरिक्त म्हणजे डीबीटी आणखी अशा कोणकोणत्या व्याधी आहेत त्या थेट होऊ शकतात पोस्ट कोविड पेशंटना. आता आपण जेव्हा क्लॉट्स बद्दल बोलतो, रोहिणीबद्दल आपण बोललो, रोहिणीबद्दल बोललो नाही, आपण साधारण आर्टरीमध्ये जे क्लॉट्स होतात त्याच्याबद्दल बोललो. नीलामध्ये आपण आता आहोत, तर नीलामध्ये जेव्हा क्लॉट होतो, पायाच्या ज्या मेजर वेन्स आहेत किंवा रोहिणी आपण म्हणतो त्याला, तर या नीलामध्ये जेव्हा क्लॉट होतो तेव्हा तो बऱ्याच वेळा रक्तशुद्धीकरणासाठी आपल्या फुफ्फुसांकडे जातं रक्त, आणि तेव्हा जर पायातला क्लॉट किंवा पायातला जो ब्लॉकेज आहे तो जर तो आपल्या लंग्समध्ये किंवा फुफ्फुसामध्ये शिरला तर तिथे मेजर लंग अटॅक होण्याची शक्यता असते, आणि त्याला आपण पल्मनरी एम्बॉलिझम म्हणतो. आणि बऱ्याच वेळा हा पल्मनरी एम्बॉलिझम आजार आहे हा घातक ठरू शकतो, हा जीव घेणा ठरू शकतो. म्हणून आपण लगेच ओळखणं, हा इंडेक्स ऑफ सस्पिशन असणं खूप गरजेचं असतं की हा पोस्ट कोविड पेशंट आहे किंवा कोविडचा पेशंट आहे, आणि त्याला ताबडतोब आपण ब्लड थिनर्स देणं महत्वाचं आहे, किंवा ऍक्च्युली आपण डीप बल्क करतो हा क्लॉट. आपण पल्मरी सर्क्युलेशनमधनं डायरेक्टली हा क्लॉट ऍस्पिरेट करतो आणि त्याच्यानेच त्याचा जीव वाचू शकतो. आणखी कोणते सर आजार, कारण तुम्ही इतकं बोलताय असं वाटतं की आणखी किती मोठी मालिका आहे देव जाणे. कोविड हा आजार तुम्हाला जाणवत असेल की हा डायबेटोजेनिक आहे, म्हणजे कोविड हा पॅनक्रियाजला सुद्धा अफेक्ट करतो, त्यामुळे जे मधुमेहाचे आजार आहेत रुग्णाला ते बऱ्याच वेळा आपण कोविड नंतर बघितलंय की बरीच ब्लड शुगर जी असती कंट्रोलमध्ये येत नाही. बऱ्याच लोकांना जेव्हा मधुमेहाचा आजार नसतो त्यांना सुद्धा आता हल्ली आजार झालेला आहे. तर बऱ्याच लोकांना आपण नेहमी असंच सांगू शकतो की शुगरचं म्हणजे साखरेचं सेवन करणं जरा कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे, किंवा काही महिने बंद केलं पाहिजे. बंद तर नाही म्हणत, पण एक साधारण बॅलन्स डाएट असणं खूप महत्वाचं आहे. डायबिटीज हा एक मेजर आजार सध्या आपल्याला भांबावून सोडतोय. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असंही जाणवलं असेल की रक्तवाहिनी जेव्हा ब्लॉक होते, बारीक बारीक ब्लडचे सेल्सनी ब्लॉक होते, तेव्हा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस जे आपण म्हणतो, म्हणजे बोनचा भाग हा गँग्रीनस होतो, म्हणजे बोनचा भाग हा डिव्हायटलाइज होऊन जातो, त्यातला जीव निघून जातो. असा जीव गेलेला बोन आहे तो म्हणजे आपले जे हिप जॉईंट आहेत, तर बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे, तर फ्युमर हा सर्वात थाय मधला मोठा बोन आहे. त्याच्या एंडला किंवा सुरुवातीला आपण एक म्हणतो फिमोरल हेड म्हणतो, तिथे एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस होतो. आणि हा आजार नॉर्मली आपण असं बघितलं की ज्यांचं स्टिरॉइडचं सेवन बऱ्याच काळापर्यंत दिलेलं जातं त्या लोकांमध्ये हा एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस ऑफ फिमोरल हेड असा हा आजार असतो. आणि या आजारामुळे पहिलं सिम्पटम म्हणजे लिम्प करणं, म्हणजे आपण अडखळत चालणे, लंगडत चालणे, हे त्याचं पहिलं सिम्पटम आहे. सर, लहान मुलांचा साधारणतः पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये जर पॉझिटिव्हिटी रेट बघितला तर तो साधारणतः 5 जरी वर असला तरी ती चिंतेची गोष्ट आहे. पण मग पोस्ट कोविड यांना या हे आजारही जे तुम्ही आधी सांगितले ते आजारही होतात आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी इतर आजारही होतात का?
नक्कीच, पण त्याच्यामध्ये मग आफ्टर इफेक्ट ज्याला आपण साईड इफेक्ट म्हणतो कोविडचे इतर आजार ते कोणते होऊ शकतात? आता 98 म्हणजे 98% वेळा तर कोविडचा आजार जास्त भयावह लहान मुलांमध्ये तरी नाही, पण जेव्हा कधी आपल्याला झालेला आहे, साधारण पहिल्या लाटेमध्ये 4.7 हा पॉझिटिव्हिटी रेट होता KEM रुग्णालयात आणि दुसऱ्या लाटेमध्ये 4.6 होता, पण पहिल्या लाटेच्या अनुषंगाने दुसरी जी लाट होती ती शॉर्ट होती, म्हणजे एका छोट्याशा पिरियडमध्ये आपण जास्त रुग्ण बघितले आणि तेव्हा पॉझिटिव्हिटी रेट 4.6% होता. पण या लाटेनंतर, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर लहान मुलांमध्ये बऱ्याच वेळा, साधारण 7 वर्षाचा असो, 5 वर्षाचा असो, 12 वर्षापर्यंत आम्ही असं बघितलं की यांना गिया बारी सिंड्रोम सुद्धा झालेला आहे, म्हणजे ट्रान्सवर्स मायलायटिस होण्याची शक्यता असते. आणि सामान्य भाषेत सांगू शकाल की नेमकं काय होऊ शकतं अशा रुग्णांना? आपला मणका जो आहे त्याचा स्पायनल कॉर्ड जो आहे, मज्जातंतू जिथे असतो तिथे व्हायरल इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामुळे लहान मुलांना किंवा 12 वर्षाच्या खालील मुलांना हा गिया बारी सिंड्रोम, ट्रान्सवर्स मायलायटिस किंवा इतर व्हायरल इन्फेक्शन होतात आणि त्यामुळे त्यांचं न्यूरोलॉजिकल डेफिसिट होतं आणि पॅराप्लेजिया होतो. आपण स्ट्रोकमध्ये कसं बघतो की डावा हात डावा पाय किंवा उजवा हात उजवा पाय बाधित होतो पॅराप्लेजियाने, पण यांचे दोन्ही पाय निकामी होतात आणि यांना वेळेवर आपण जर इम्युनोग्लोबुलिन्स दिले नाहीत तर मग तो आजार तसाच राहू शकतो आणि आयुष्यभर त्यांना व्याधित राहू शकतील हे मुलं. आणि म्हणूनच दोन्ही पाय लोळी पडू शकतात, दोन्ही पाय जसं पोलिओ असतो किंवा दोन्ही पायांमध्ये बिलकुल शक्ती नसणार आहे, जीव नसणार आहे आणि पूर्ण वेळेस ते हँडिकॅप राहण्याची शक्यता आहे. प्रवीण शेट्टी सह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतल्या बीकेसी लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा आहे. इथं कोविशिल्ड लस उपलब्ध नसून कोवॅक्सिन लसीचा केवळ दुसरा डोस उपलब्ध आहे, त्यामुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना परत जावं लागतंय. बीकेसीच्या लसीकरण केंद्रावरती आज लसीचा साठा उपलब्ध नाही, त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आज लस मिळणार नाही आणि तशा पद्धतीची सूचनाच इथल्या एका फलकावरती लावण्यात आलेली आहे. काल सुद्धा आपण बघितलं मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली होती. आज कोविशिल्ड असेल, कोवॅक्सिन असेल, अशा कोणत्याही लसीचा साठा इथे उपलब्ध नाही आहे, त्यामुळे पहिला डोस कोणालाही मिळणं शक्य नाही आहे. फक्त कोवॅक्सिनचा दुसरा डोस ज्या नागरिकांचा बाकी आहे अशा नागरिकांना ही लस मिळू शकणार आहे. काय नेमकी परिस्थिती आहे, तुम्ही लस घ्यायला आला आहात, काय एकूण अनुभव? मी सेकंड डोस घ्यायला आलो, सेकंड माझा, तर मी दादरवरून येतो आलेलो आहे घ्यायला. तर त्यांनी मला सांगितलं की आज कोशिड अवेलेबल नाही आहे, उद्या किंवा परवा तुम्ही येऊन चेक करू शकता. तर मी उद्या येईल किंवा परवा येऊन चेक करेल आणि डोस घेईल. काय परिस्थिती? मी दुसरा डोस के लिए हम लोग आहे, तर अभी तक बोलो कोविशिल्ड है ही नहीं डोस, तो अभी कभी आएगा हमको मालूम नहीं है, ऐसा ही बोल रहे हैं. इथे कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातात? बघा, मी आज सकाळी 5 वाजल्यापासून इथे आलेलो आहे, अद्याप आज वॅक्सिन कोविडशिल्डची वॅक्सिन नाही म्हणून सांगितली जाते आज. शिवाय हे जे 3 नंबर दिले आहेत त्यांनी संपर्काचे, ते सुद्धा लागत नाही आहेत. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावर केव्हा लागलाच ना फोन, कॉन्टॅक्ट आला तर ते सांगतात की तुम्ही पुन्हा कॉल करा, आले की आम्ही तुम्हाला सांगू. ही झाली पहिली गोष्ट. काल इथे खूप पाऊस होता, हे जे शेड बांधलेली आहे, पाऊसाला मी इथल्या अधिकाऱ्यांना विनंती केली, जे इथले वरिष्ठ अधिकारी आहेत पोलिसांचे, तर ते त्यांना विनंती केली की थोडं आम्हाला आतमध्ये द्या, पावसात भिजायला होत आहे. तिकडे तेच एवढं कोविड सेंटर मोठं बनवलेलं आहे, ते सर्व बंद करून ठेवलं आहे तुम्ही, आणि लोक इथे पावसात भिजत आहेत. तर मी त्यांना विनंती केली तर त्यांनी त्याला योग्य तो प्रतिसाद दिला नाही मला. आणि दुसरी गोष्ट, लोकांचे खूप हाल होत आहेत. ज्याला कोवॅक्सिन घ्यायचे आहे त्याला कोविडशिल्ड उपलब्ध असल्याचं सांगितलं जात आहे, आणि ज्याला कोविडशिल्ड घ्यायचे आहे त्याला कोवॅक्सिन सांगितलं जात आहे. आज 104 दिवस होऊन गेले, 84 दिवसाचं तर सांगितलं होतं, त्यांनी वाढवले होते, पण आज 104 दिवस होऊन गेले, अजूनही आम्हाला वॅक्सिन मिळत नाही आहे, मिळाली नाही, तर आम्ही काय करायचं आता? हे प्रशासनाने याला हे द्यावं, उत्तर द्यावं. तुमचा पहिला डोस आहे की दुसरा? माझा दुसरा डोस आहे, कोविडशिल्डचा आहे. आज त्यांनी 84 दिवस वाढवले होते, पण त्यानंतर आता ते 84 दिवसही होऊन गेले, 110 दिवस होत आले आहेत. तर आमच्यासारख्या लोकांनी आता जनतेने काय करायचं, प्रशासनाने याचे उत्तर द्यावी असं माझी विनंती आहे प्रशासनाला.
नक्कीच सर, आपण एकूणच परिस्थिती बघतोय की लसीचा अपुरा साठा असल्यामुळे मुंबईतील लसीकरणाला काही अंशी ब्रेक लागलेला पाहायला मिळत आहे आणि वारंवार नागरिकांना लसीकरण केंद्रावरती यावं लागतंय, परंतु त्यांना निराशेला सामोरं जावं लागतं कारण एकूणच लसीचा साठा मुंबईमध्ये अगदी तुटपुंज्या स्वरूपात येतो आणि त्या लसी मिळाव्यात याच्यासाठी नागरिकांची सुद्धा मोठ्या प्रमाणात झुंबड उडते आणि आत्तासुद्धा BKC केंद्रावरती अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोयलकरसह सुस्मिता भुताणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.